वाग भद्रवी आचोले के वर्सेस बाफाने के बीच, माफ कीजिएगा पोमन के बीच। हेमन की ये पहली गेंद और शॉट ऑफ एंड गेंद थी, बैकफुट पर जाकर खेलने की कोशिश की, वहां पर चूके, गेंद बल्ले पे पूरी तरह आई नहीं, विकेट कीपर ने बाकी का काम पूरा किया, कोई रन नहीं। मैदान में काफी तेज हवा चल रही है, बल्लेबाजों के लिए एक एडवांटेज है। किशोर पाटिल जिन्होंने पहले मैच में 13 गेंदों में 31 रन बनाए थे, वही किशोर पाटिल सलामी के बल्लेबाज तैयार है। इस बार कवर की तरफ खेल के कोशिश, गेंद जा रही पॉइंट की तरफ, गेंद को फील्ड करते एक रन पूरा किया, एक रन के साथ किशोर ने अपना खाता खोला, टीम का स्कोर एक बिना किसी नुकसान के। अब सामना करेंगे चंद्रकांत दलवी जिन्होंने पिछले मैच में 4 गेंदों में 13 रन बनाकर बल्लेबाजों के लिए खुश खबर है। देखिए हर चौवे के लिए ₹100 और छक्के के लिए ₹200 का इनाम रमेश भोड़ की ओर से यहाँ रखा गया है। चंद्रकांत दलवी तैयार है सामना करने के लिए। हेमंत राइट मोर द विकेट, पांचे कदमों का स्टार्ट लेकर दूर वाली छोर से गेंदबाजी कर रहे और इस बार गेंद को खेला है लॉन्ग ऑफ की तरफ, गेंद आ रही, देखना छक्का होता है या चौवा, और ये 6 रन चंद्रकांत। छक्के का इशारा है अंपायर का, 6 रनों के लिए सीमा रेखा के बाहर, और इस तरह ₹200 का इनाम प्राप्त किया है चंद्रकांत दलवी ने। इस छक्के के बदौलत स्कोर बढ़ता हुआ 7। धन्यवाद डीजे, कृपया मैच चालू करें। स्कोर है 7 बिना किसी नुकसान के। चंद्रकांत दलवी एक बार फिर तैयार, एक बार फिर गेंद को हवा में खेला है, गेंद काफी देर तक हवा में कैच हो सकता है या नहीं, एक रन पूरा किया, दूसरे रन की दौड़ पड़े हैं। और एक खुशखबर है, हर छक्के के लिए ₹200 का और इनाम यहाँ पे रखा गया है नीलेश वाल के उर्फ जाड़ा की ओर से, यानी हर छक्के के लिए ₹400 का इनाम। इस दो रनों के बाद स्कोर बढ़ता हुआ 9, 9-4 लॉस। चंद्रकांत दलवी खेल रहे व्यक्तिगत 8 रन पर। एक बार फिर हेमंत राइट मोर द विकेट चंद्रकांत के लिए, और इस बार कट किया है गेंद को पॉइंट की तरफ, एक रन पूरा किया, देखना दूसरे रन के दौड़ते या नहीं। इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 10, 10-4 लॉस। अब पहली ओवर की आखिरी गेंद, सामना करेंगे किशोर पाटिल, खेल रहे व्यक्तिगत 1 रन पर। चंद्रकांत दलवी नॉन स्ट्राइक पर एक छक्के की बदौलत खेल रहे हैं 9 रनों पर, टीम का स्कोर है 10 बिना किसी नुकसान के। ऑफ साइड की तरफ देखिए एक शॉट, थर्ड मैन पॉइंट कवर और मिड ऑफ, 4 खिलाड़ी सर्कल के अंदर। इसी बीच हेमन की यह आखिरी गेंद, और चूंकि वहां पे खेलना चाहते थे मिड ऑफ के ऊपर से, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, जिस तरह का हुआ गेंद बल्ले पे आई नहीं, गई सीधी विकेट कीपर के हाथों में। इस तरह पहले ओवर के समाप्ति पर स्कोर है 10, एक अच्छी शुरुआत कही जा सकती है वाग्वा देवी मास्टर आचोल की ओर से। स्कोर है 10 बिना किसी नुकसान के। अब देखना है दूसरे गेंदबाज कौन आते हैं। अब फील्ड रिस्ट्रिक्शन थोड़ा सा खुला रहेगा, गेंदबाज कीपर के अलावा और 2 खिलाड़ी उनको सर्कल के अंदर रखने, यानी केवल 4 खिलाड़ी अंदर रहेंगे और आप 7 खिलाड़ी सीमा रेखा के ऊपर रख सकते हैं सर्कल के बाहर। नए गेंदबाज आ रहे हैं, नंबर 2 के गेंदबाज चंदर गेंदबाजी करेंगे चंद्रकांत के लिए, जिनके लिए फील्डिंग देखिए ऑफ साइड तरफ, एक शॉट थर्ड मैन है, पॉइंट है डीप कवर और एक डीप मिड ऑफ, ऑन साइड की तरफ देखिए डीप लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, डीप पॉइंट लेग और डीप लॉन्ग लेग। इस तरह 5 खिलाड़ी ऑन साइड की तरफ सीमा रेखा के ऊपर और ऑफ साइड की तरफ 2, यानी डीप कवर और एक डीप मिड ऑफ। ऑन साइड की तरफ कोई खिलाड़ी सिंगल्स रोकने के लिए नहीं है, देखना है चंद्रकांत दलवी इसका फायदा उठाने में सफल होते या नहीं।
चंदर। और चंदर की गेंद वहां पर और पहले गेंद पर क्लीन बोल हुए वहां चंद्रकांत दलवी। धन्यवाद। और चार गेंदों का सामना करके 9 रन बनाकर चंद्रकांत दलवी पवेलियन में लौटे, जिनमें एक छक्का शामिल। उनके जगह पे जा रहे हैं वाग्वादी मास्टर टीम के कप्तान। प्रवीण दलवी के लिए कुछ खबर है, अगर 3 गेंदों पर 3 छक्के लगाते हैं तो उनको प्रहलाद दलवी की ओर से 1001 रुपए का इनाम। और इस तरह पहली गेंद को हवा में खेला है, देखना कैच होता है या नहीं। और वहां पे कैच ड्रॉप हुआ, जीवनदान मिला है प्रवीण दलवी को। और ये 2 रनों के साथ प्रवीण दलवी ने अपना खाता खोला, टीम का स्कोर बढ़ता हुआ 12। और एक पैसों के लालच में खेल रहे लगता है सर, पहली गेंद पर छक्का मारने की कोशिश की थी दलवी ने। चंदर तो प्रवीण दलवी राइट अमोर द विकेट। और इस बार ड्राइव किया लॉन्ग ऑन की तरफ, कैच हो सकता है। और ये 4 रन। प्रवीण दलवी के लिए खुश खबर है, 2020 के अध्यक्ष रुपेश पाटिल की ओर से 2 छक्कों के लिए 2000 रुपए का इनाम। और इस बार गेंद हवा में एक बार फिर गेंद गई है वहां पे शॉट फाइनल के दिशा में, 1 रन पूरा किया प्रवीण ने। इस 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 17 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। हर गेंद पर बल्ला घुमाने की कोशिश कर रहे प्रवीण दलवी, पैसों के लालच में शायद आए हुए हैं, क्योंकि उनके लिए बहुत सा सादा प्राइज यहाँ पर रखा गया है। स्कोर है 17-17। इस ओवर की 2 गेंदें आने शेष, चंदर तो किशोर पाटिल। किशोर पाटिल वहां पर आउट हुए हैं। शायद प्रमोद पेड़वी को बुलाया जा रहा है मैदान में, नए बल्लेबाज। प्रमोद पेड़वी स्कोर है इस वक्त 17, 2 विकेट के नुकसान पर। और अब दोनों बल्लेबाज प्रमोद पेड़वी और प्रवीण दलवी के ऊपर पूरी जिम्मेदारी। कॉट बिहाइंड है, कृपया अंपायर को एक निवेदन है, स्टंप आउट नहीं है, कॉट बिहाइंड है।
कॉट आउट है, कॉट बिहाइंड है, इस ओवर के आखिरी गेंद प्रमोद पेडवी के लिए, स्कोर है 17 फॉर लॉस ऑफ 2 विकेट। चंदर इस ओवर के आखिरी गेंद लेकर प्रमोद पेडवी के लिए, और इस बार खेला है काफी तेजी के साथ गेंद जा रही मिड विकेट की दिशा में, एक रन पूरा किया, दूसरे रन की कोशिश हो सकती है, नहीं वहां पे कहा, और एक रन के साथ दो ओवर के समाप्ति पर स्कोर है 18 फॉर लॉस ऑफ 2 विकेट। धन्यवाद डीजे। नए गेंदबाज है राजा, स्कोर है इस वक्त 18 फॉर लॉस ऑफ 2 विकेट। राजा गेंद करेंगे प्रमोद के लिए, खेल रहे व्यक्तिगत एक रनों पर, मैदान में काफी तेज हवा, दो ओवरों की समाप्ति पर वागोदेवी मास्टर पहले बल्लेबाजी करते हुए, स्कोर है 18 दो खिलाड़ी के नुकसान पर, 18 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। वंस अगेन राजा टू प्रमोद पेडवी, राइट एम ओवर द विकेट, और इस बार गेंद काफी बाहर थी, रनआउट का मौका है, बचे वहां पे बार बार, और अब देखना है ओवर थ्रो के हिसाब से 5 रन मिलते हैं या नहीं, गेंद जा रही है सीमा रेखा की तरफ, तीन रन मिले हैं लेग बाय के रूप में, अगर थ्रो स्टंप पर लगती थी तो निश्चित रूप से प्रवीण दलवी रनआउट हो सकते थे। इन तीन रनों की बदौलत स्कोर बढ़ता हुआ 21-21 फॉर लॉस ऑफ 2 विकेट। अब सामना करेंगे प्रवीण दलवी, राजा टू प्रवीण, इस बार आड़े बल्ले से गेंद को खेला है मिड विकेट की दिशा में, गेंद काफी तेजी के साथ जा रही है, एक रन पूरा किया, दूसरा रन लेना चाहते थे लेकिन नहीं, स्कोर हुआ 22-22। अब सामना करेंगे प्रमोद पेडवी, स्कोर है 22-22 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। तीसरी ओवर शुरू है राजा के रूप में, और इस बार गेंद को हवा में खेला है, कैच हो सकता है, और पेडवी आउट, निकल पहली फुर्सत में निकल, स्कोर है 22 फॉर लॉस ऑफ 3 विकेट। नए बल्लेबाज आ रहे प्रमोद भोईर पेडवी की जगह लेने, अब पूरी जिम्मेदारी रहेगी प्रवीण दलवी के ऊपर, कठिनाइयों में आ गई अब वागवा देवी मास्टर, राजा गेंदबाजी करेंगे अपने व्यक्तिगत पहली ओवर की चौथी गेंद लेकर प्रवीण के लिए, स्कोर है 22। और इस बार अपर कट कर लगकर गेंद गई है थर्डमैन की दिशा में, गेंद जा रही सीमा रेखा की तरफ, दो रन पूरे किए, तीसरा रन हो सकता है अगर दौड़ते हैं तो, और तीसरे रन के लिए भी दौड़ पड़े हैं और तीसरा रन भी पूरा किया, काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट।
इन तीन रनों के बाद वाला स्कोर बढ़ता हुआ 25-25। अभी भी इस ओवर की दो गेंदें आने से सामना करेंगे प्रमोद भोयर। राजा टू प्रोहित, ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की कोशिश चुके वहां पे भोयर। एक बार फिर राजा, और इस बार राय क्या लॉन्ग ऑन की तरफ गेंद आ रही है, गेंद के पीछे आ रहे, एक रन पूरा किया, दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े, दूसरा रन भी काफी तेजी के साथ पूरा किया। इन दो रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ तीसरे ओवर के समाप्ति पर स्कोर है 27-27। पानी पानी लेके जाएगा प्लीज। दरम्यान दोन षटकारांसाठी 2020 चे सर्वेस्वा रुपेश पाटील यांच्याकडून 2000 रुपये आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयांचा पारितोषिक प्रल्हाद दळवे यांच्याकडून लागलेला आहे। ते प्रवीण दळवे यांच्यासाठी तीन षटकांचा खेळ संपलेला, धावसंख्या 27, 3 गडी बाद। बॉलर्स नेम नए गेंदबाज नागेश, नागेश गेंदबाजी करेंगे प्रवीण दलवी के लिए। स्कोर है 27-27 फॉर लॉस ऑफ 3 विकेट। आखिरी 12 गेंदें बचे, देखना है प्रवीण दलवी और प्रमोद भोयर क्या करते हैं। नागेश अपने व्यक्तिगत पहली ओवर की पहली गेंद लेकर, ब्लॉक ऑल में गेंद थी, सिंगल चुराने की कोशिश और प्रमोद भोयर भी वहां पे रन आउट। We'll be right back.
नीलेश दलवी, नए बल्लेबाज। धन्यवाद दीजिए। स्कोर है 27 चार विकेट के नुकसान पर। नागेश टू नीलेश दलवी, और इस बार बहुत ही खूबसूरत तरीके से कवर की तरफ खेला, एक रन पूरा किया, दूसरा रन हो सकता है, दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े, दूसरा रन भी आसानी के साथ पूरा किया, और तीसरा रन भी हो सकता है, तीसरे रन के लिए भी दौड़ पड़े, और देखना है चौथा रन भी होता है या नहीं। तीन रन मिले, इन तीन रनों के साथ नीलेश ने अपना खाता खोला, टीम का स्कोर हुआ 30, 34 लॉस ऑफ 4 विकेट। अब सामना करेंगे प्रवीण दलवी। स्कोर है 30, 30। एक बार फिर खेला, इस बार लॉन्ग ऑफ की दिशा में, एक रन पूरा किया, दूसरा रन के लिए दौड़ना है, और दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े हैं नीलेश दलवी, और दो रन पूरे किए। स्कोर हुआ 32, 32। अगर मैच को संघर्षपूर्ण करना होगा तो कम से कम 50 रन बनाने पड़ेंगे वाघवा देवी को। अभी भी स्कोर है 32, 32, अभी भी 9 गेंदें बाकी। एक बार फिर खेला है, लॉन्ग ऑफ की तरफ गेंद आ रही है, माफी का डीप मिड विकेट की तरफ, एक रन पूरा किया, दूसरे रन के लिए दौड़ पड़े, दूसरा रन भी पूरा किया, इस दो रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 34, 34। टू टू गो, आगराज पैड पर लगी थी गेंद और वहां पर लेग भी फोर हुए हैं प्रवीण दलवी। खूप चालू झालेले आहे, 5 गडी पास झालेले आहेत, हरेश्वर गेलेला आहे शेवटचा चेंडू। डॉट चेंडू गेलेला आहे, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 5-34। शेवटचं षटक बघूया कोण घेऊन येते। शेवटचा गोलंदाज येतो तो सूर्यकांत, धाव संख्या आहे ती 34, 5 गडी बाद 34। यूट्यूब चालू झालेली आहे, डीबीएन लाइव कर बस, वेबसाइट आपली डीबीएन लाइव। शेवटचा षटक घेऊन जातो सूर्यकांत,
धाव संख्या आहे 34। नवीन फलंदाज संदीप दळवी जातोय, दोन्ही बंधू निलेश दळवी आणि संदीप दळवी मैदानात। शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत। स्कोर 34 34 34 34। 6 विकेट गेलेले आहेत। कृपया पंतांशी कोणत्याही प्रकारचा वाद किंवा घालू नये। तुम्ही पोपन संघाला विनंती आहे। 6 खेळाडू बाद झालेले आहेत। धावसंख्या आहे ती 34। शेवटचं षटक सुरू आहे।
आगरी कोई समाज मंडळ मुंबई ठाणे वाघवा द्वीप क्रिकेट संघ आचोळी गाव 40+ च्या मतीने खूप चांगल्या पद्धतीने यावेळेस नियोजन केले गेले. सकाळच्या सत्रापासून खूप चांगल्या पद्धतीने जेवणाची देखील पोचपावती सर्व संघांनी प्रेक्षकांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. प्रेक्षक मात्र आता आराम करतायत. स्वतःचा संघ आहे, थोडस कमी दर्जाचं प्रदर्शन आहे, पण तुमचा दुसरा डाव तुमच्याकडे आहे. दुसरा डाव नक्कीच तुमच्यासाठी चांगला असू शकेल. कदाचित टॉप 10 बॉलर्स जी नावं वाचून दाखवतोय. 10 नंबरवर विकास मात्रे 9 गर 11 विकेट, 9 नंबरवर मोहन गरत मालजीवाडा 11 विकेट, प्रेमनाथ पाटील खारेगावचे 12 विकेट, अविनाश पाटील 7व्या नंबरवर खारेगावचा 12 विकेट, जितू राऊत मालजीवाडा संघाचा 13 विकेट 6व्या क्रमांकावर, 5व्या क्रमांकावर अजय मात्रे 9 गर 15 विकेट, 4व्या क्रमांकावर वासुदेव पाटील राई 15 विकेट, 3व्या क्रमांकावर प्रसन्न भोईर मालजीवाडा 19 विकेट, 2व्या क्रमांकावर राजू बैती 9 गर 19 विकेट, 1व्या क्रमांकावर मोहन पाटील मालजीवाडा 20 विकेट. त्यानंतर टॉप 10 बॅट्समनची यादी तुमच्यापर्यंत पोहोचवते. 10व्या क्रमांकावर महेश तामोरे 9 गर 102 धावा, 9व्या क्रमांकावर धनेश्वर मालजीवाडा 102 धावा, 8व्या क्रमांकावर गणेश मात्रे राई 103 धावा, प्रसन्न भोईर 7व्या क्रमांकावर मालजीवाडा 105 धावा, 6व्या क्रमांकावर संतोष मात्रे 9 गर 122 धावा, 5व्या क्रमांकावर मोहन पाटील मालजीवाडा 159 धावा. डेड बॉल, यस, आम्ही याची दखल घेतोय. 4व्या क्रमांकावर योगेश पाटील खारेगाव 165 धावा, राजन मात्रे 3व्या क्रमांकावर 9 गर 182 धावा, 2व्या क्रमांकावर प्रमोद पेडवी आचोळे 182 धावा, विजय पाटील 1व्या क्रमांकावर खारेगाव 195 धावा. नक्कीच खूप चांगला लेखाजोखा मेंटेन केलाय तो म्हणजे आमचे राईचे तुषार पाटील, धन्यवाद. धावा झाल्या आहेत आतापर्यंत 4 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा. म्हणायचं झालं तर खूप चांगल्या पद्धतीने दोन्ही संघ खेळतायत. आता पाहायचं या पुढे कसा खेळ राहील. लेट्स सी. कैलाश हलकासा आवाज घे मित्र, ब्ल्यूला. धावसंख्या झालेली म्हणजे 34 धावा, 34 रन्स. थँक्यू. 34 धावा धावफलकार पाहायला मिळतात. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट आहे, तर प्लीज आता जो निर्णय आलाय त्याचं स्वागत करा. मोठं बंद दाखवा प्लीज, विनंती असेल. डेड बॉल आहे, डेड बॉल आहे. चला आपण आयोजक आहोत तर आपण थोडस काढता पाय घेऊया या प्रकरणामधून, कारण सामना खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक हाताळतायत, निहाळतायत, तर प्लीज त्यांचा देखील मान ठेवला गेला पाहिजे. गोलंदाज आहे सूर्यकांत, 45 डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच निलेश. एकदा पूर्ण केले तर दुसरा धावचा प्रयत्न होता गेला पाहिजे. यावेळेस मात्र काही गरज नसताना धावकडचा प्रयत्न, धावचीच्या रूपात बाहुत होऊ शकले असते कदाचित, पण मात्र संधी तुम्हाला एकदाच मिळते आयुष्यामध्ये, लक्षात ठेवा. यावेळेस धावचीच्या रूपात बाद होऊ शकले असते, पण कदाचित यशरक्षक थोडासा चुकला म्हणून काय या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची वाढ केली जाईल. धावसंख्या 36 झाले, 36 रन्स. सूर्यकांत गोलंदाजी मार्कवर आहे, ऑप्शनल बॉलर आहे सूर्यकांत. कदाचित कुठेतरी कमतरता जाणवते गोलंदाजी करताना. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, 2 धावा आल्या आहेत. स्ट्राईक वर असेल बॅट्समन तो म्हणजेच निलेश, नॉन स्ट्राईकला असेल संदीप. यावेळेस नॉन स्ट्राईकला आहे हरीश्वर. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका येतोय, बॅट मधून निघून जाईल, वाइड ऑफ लॉन्ग ऑन, सीमा रेषा पार, खडखडीत षटका. धन्यवाद कैलाश, जबरदस्त. थँक्यू. संख्या झालेली म्हणजेच प्रयत्न झाला, चेंडू वळतोय तो म्हणजे मिड ऑफच्या क्षेत्रातून लॉंग ऑफ पर्यंत जाऊन पोहोचतोय. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न सूर्यकांत, यांचा चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील तितकाच कौतुकास्पद आहे, कारण शरीर यष्टी पाहिली तर आपण जवळपास 45 वर्षांवरील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली 44 धावा, 44. नाही तर गोलंदाज मार्कवर येतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर असलेला फलंदाज निलेश खूप चांगली कामगिरी करतोय, कारण आतापर्यंत त्याने 4 चेंडू खेळले, 4 चेंडू म्हणजे जवळपास 13 धावा त्याने आपल्या संघासाठी जोडल्यात. अप्रतिम कामगिरी,
स्टेप आउट झाले. सरळ शेतला फटका, चेंडू येतोय लॉन्ग ऑन पर्यंत जाऊन पोहोचतो चंदर. चेंडू अडवेल तत्पूर्वी, मात्र हरेश्वर वेगाने धावतोय. पोहोचेल का? पोहोचेल, कारण थ्रो मात्र थोडासा कॅज्युअल येतोय. दोन धावांचा प्रयत्न, तिसऱ्या धावांचा कॉल, आणि आता मात्र हरेश्वर पाहिजे झालं. तर पुन्हा एकदा परत येतोय. दोन धावांची वाढ केली जाईल. धावसंख्या झाली 46 धावा, 46 चेंडू फेकून झाल्यात या षटकातले. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. यावेळेस चांगला क्रिकेट आहे. प्लीज प्लीज, यस यस, धावसंख्या 46 झाले. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटचा खेळ असा आहे मित्रांनो, जर आपला संघ चांगला खेळला तर मात्र आपण तारीफ करू, पण आपला संघ थोडासा बॅकफुटला गेला तर आपल्याकडून मात्र वेगवेगळ्या चर्चा रंगतात. तसं होऊ नये मित्रांनो, कुठला तरी संघ जिंकणार आहे, कुठला तरी संघ हरणार आहे, पंच मात्र सर्व 14 संघांसाठी एकच निर्णय देतील. षडबलन चेंडू, आता एज लागते. यष्टिरक्षकाच्या मागे चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी मात्र एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल, कारण प्रकाश देवळीकर वेगाने धावतायत. चेंडू अडवण्याचा खूप चांगला प्रयत्न करतायत. तिसऱ्या धावाचा कॉल होता हरीश्वरचा, आणि या 3 धावा पूर्ण केल्या जातात. अप्रतिम यावेळेस रनिंग बिटवीन द विकेट. 14 धावांचा कॉल आहे, आणि बाद होऊन परतावं लागेल हरीश्वरला. 3 धावांची वाढ केली जाईल. धावसंख्या 3 ने पुढे सरकून आकडा गाठते, ती म्हणजेच 49 धावा, 49 रन्स, 49. खूप चांगल्या पद्धतीने या सर्व संघांनी सहभाग नोंदवला. उद्या येणाऱ्या संघांना विनंती करतो, दिले वेळ हजर राहा, कारण आजचा सामना पहिला आम्ही 11 वाजता सुरू करा. कदाचित आम्ही वेळेच्या मागे चाललोय, तर उद्याच्या दिवसात विनंती असेल, रविवारचा दिवस आहे, ट्रॅफिक वगैरे लक्षात घेऊन मात्र लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा. आगळं वेगळं पारितोषिक विश्वास भूर ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहेत. जर आचवा संघ जिंकला रोख रक्कम 2000, पोमण संघ जिंकला रोख रक्कम 10,000 रुपये. विश्वास मोहिर कडून पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. आचवा जिंकला तर 2000, पोमण जिंकला तर 10,000. मोठा फटका येतोय, चेंडू बोलतोय तो म्हणजेच काउ कॉर्नर क्षेत्रात चेंडू अडवला जाईल नागेश कडून. दरम्यान एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फेक कलेक्ट करताना मात्र सूर्यकांत कडून चुकी होते. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अशा रीतीने षटक संपते 5वं. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 51 धावा. जिंकण्यासाठी 30 चेंडू मध्ये 52 धावांची गरज. विश्वास भोईर यांचा पारितोषिक पुन्हा एकदा वाचून दाखवतोय, ऐकून दाखवतोय, माफ करा, ते म्हणजे सर आचवा जिंकला रोख रक्कम 2000, म्हणजे 2000 जाणार फिक्स आहेत. पण जर पोबट जिंकला तर रोख रक्कम 10,000. वा काय पारितोषिक आहे, म्हणजेच काय याला म्हणतात मोठ्या मनाचा राजा. पण दोन्ही संघाला त्यांनी समान रूप दिलेलं आहे. मात्र सामन्याचं चित्र पाहिलं तर थोडासा 60% सामना हा आचवे संघाकडे जाळवतोय, म्हणून जास्तीत जास्त उत्साह वाढवला जातोय पोमण संघाचा. येस, चला घेऊया एक छोटीशी संगीत विश्रांती, आता गेलो लगेच आलो. विश्वास भोईर यांच्या डोक्यात अशा वेगवेगळ्या संकल्पना कशा येतात मला कळत नाही, कारण पारितोषिक प्रत्येक वेळी वेगळी असतात. ही पहिली वेळ नाही आहे, प्रत्येक स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळं डोकं लावून पारितोषिक लावत असतात विश्वासजी. असा कुठला संघ त्याचा आवडीचा निवडीचा नाही आहे, पण यावेळेस थोडासा मजबूत स्थितीत आचवळा जाणवतोय, म्हणून आचवळासाठी 2000 रुपये, आणि थोडासा कठीण अवस्थेत आहे पोमण संघ, म्हणून त्याच्यासाठी 10,000 रुपये. अच्छा,
म्हणजे 10,000 मिळू शकतील का? नाही, अजूनपर्यंत विचार केला, चेस करायचा दबाव आहे आणि दबावाचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आचवायचा होमग्राउंड, होमग्राउंड असण्याचा ॲडव्हान्टेज आचवी संघाला मिळू शकेल. पण आता पोमन संघाचा विचार केला तर नागेश, त्यानंतर अजय आणि सर्वात महत्वाचा देवेंद्र भोसकर, हे तीन गडे आहेत. त्या सर्वांना या सर्वांचं चित्र या तीन फलंदाजांसोबत मिळणार आहे. तर नागले संघाचं पेपर वर्क क्लिअर आहे, त्याचं चेकिंग झालेली आहे आणि तो तिवरी येथील स्पर्धेत डोंगरीपाडा संघासोबत सलामीचा सामना खेळणार आहे. 14वा संघ आपल्याच मंडळातला, फक्त 2 बाकी आहेत मित्रांनो. आणा दोन कुठले आहेत का आपल्या आजूबाजूच्या परिसरातले संघ? 2 संघ आणा आणि आयोजकांच्या काय बक्षीस बिक्षीस आहे? नक्कीच, छोटा परिवार सुखी परिवार. April 22, 2020 DY पाटील, सर्वांना DY पाटीलला जायचंय. तर नक्कीच ज्या उपाययोजना असतील, काय आपल्याला तिकडे करायचंय, आपला जेवणाचा कार्यक्रम कसा असेल किंवा काय, हे सर्व व्यवस्थित सभा पूर्ण केल्यानंतर तुमच्यापर्यंत आम्ही सूचना पोहोचवणार आहोत. DY पाटील स्टेडियमला अग्रिकोई समाज मंडळातील 14 संघ 22 एप्रिल 2020 बुधवार या दिवशी खेळणार आहेत आणि यानंतरच्या सर्व ज्या सूचना असतील त्या सभा पूर्ण केल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील. चला सलामीची जोडी पाठवून द्या पवन मास्टर संघाने. जिंकण्यासाठी 51 धावांचं आव्हान असेल. 10 आस्किंग रेट आहे, होमग्राउंड आहे, आजवळचं प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. जवळपास शनिवारचा दिवस असला तरी देखील प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळतो या स्पर्धेला, ती एक महत्वपूर्ण गोष्ट ठरते. चला प्लीज सामना आम्ही सुरू करणार आहोत. परशुराम पाटील मॅन फ्रॉम टिवरी, त्यानंतर मनोज घडेकर मॅन फ्रॉम सहदेव, यांना घेऊन जा. चला यावेळेस पारितोषिक आहे, षटकारांसाठी पारितोषिक आहे. षटकार मारल्यानंतर पारितोषिक जाहीर करीन. धन्यवाद सर्व पेमेंटचे आमचे प्रतिनिधी आलेले आहेत, सूर्यकांत भगत यांचे बंधू. देवेंद्रजी, अजयजी, मनोज भगत, नक्कीच एक मोठं सामाजिक पद देखील त्यांचं आहे. नक्कीच देवेंद्र भोसकर नंतर आमच्याकडे येतील, त्यांच्याबद्दल आम्ही माहिती घेणार आहोत. 51 धावांचं लक्ष असेल, 30 चेंडूमध्ये 51 धावा पूर्ण करायच्या आहेत. पोमण संघ जिंकला, रोख रक्कम 10,000. आचवी संघ जिंकला, रोख रक्कम 2,000. पारितोषिक देतील मिस्टर विश्वास भोईर मोगरपाडा. सामना सुरू होतोय, लेट स्टार्ट. पहिला पॉवर प्ले, 2 क्षेत्ररक्षक 30 yard सर्कलच्या बाहेर. स्ट्राईकवर असेल सूर्यकांत, नॉन स्ट्राईकला असेल फलंदाज राजा. मार्ग गोलंदाज रमेश, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जवळ जाणवला होता. चेंडू होते मिड विकेट क्षेत्रात जाऊन हरीश्वरला चकवतोय. पाटील चांगला बॅकअप मिळतोय, 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील. सुरुवात चांगली आहे पोमण संघाची. सूर्यकांत एक लकी चार्म आहे हा सूर्यकांत पोमण संघाचा, कारण कामगिरी करण्यासाठी प्रामाणिकता असायला हवी. जरी तुम्ही धावा जमवू शकला नाही पण मात्र एक प्रामाणिक स्वभाव हा सूर्यकांतचा नेहमीच पाहायला मिळतो. म्हणूनच की काय लकी चार्म आहेत पोमण संघाचे. आणि आता मात्र समोरी फलंदाजामध्ये बदल केलाय. आता राजाची वर्णी लागले. शडबलाइन चेंडू, पुलचा फटका सक्सेसफुल होतोय. प्रमोद मात्र स्क्वेअर क्षेत्रात आहे, चेंडू अडवतोय. एकदा पूर्ण का दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय की नाही पाहिजे. प्रयत्न होता सूर्यकांतचा, अडवलं जाते राजाकडून. धावसंख्या झाले 3. सर्व संघांनी स्पर्धा शुल्क जमा केले त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. कोणाचं स्पर्धा शुल्क? मालजीपडा संघ बोलतोय की आम्ही जिथपर्यंत पराभूत होत नाही तिथपर्यंत स्पर्धा शुल्क जमा करणार नाही अशी प्रतिज्ञा घेऊन येतात असं वाटतंय कुठेतरी. स्पर्धा शुल्क जमा करायचंय, जे नियमाला अनुसरून आहे ते स्पर्धा शुल्क जमा करून रिसर पावती घ्यायची. धावसंख्या 3 झाले, 51 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर राजा आहे, राजा आक्रमक फलंदाज आहेत. ओ यावेळेस यष्टांच्या वरून चेंडू निघून जात आहे. अपील केली जात आहे पंचांकडे की बॅटचा स्पर्श लागून यष्टीरक्षकाच्या हाताचा वेध घेतलाय का. त
तर पाहायचंय पंचांनी अजूनपर्यंत निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला नाही, पण शेवटच्या क्षणी पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट नंबर वन फॉर जय खंडोबा पवन मास्टर्स. न पडतंय रे कोणती कोणती गाली देणे का कुछ न पडतंय निर्भो. रमेश प्रभावित करतोय या षटकामध्ये. फटाफट काढण्याचा प्रयत्न झाला होता, पुन्हा एकदा बॅटचा स्पर्श होऊन यष्टीरक्षकाच्या हाताचा वेध घेतला जातोय आणि यावेळेस मात्र महत्वपूर्ण फलंदाज नागेशला परत यावं लागेल. विकेट नंबर टू ऑन थ्री रन्स. जय खंडोबा पवन मास्टर्स. आणि थांबायला हवं होतं असं कुठेतरी वाटते नागेशने, डिफेन्स करायला हवं होता. पहिलं षटक होतं, 51 धावांचं लक्ष होतं, ताकद आहे त्यांच्याकडे आणि त्या ताकदीचा आणि व्यवस्थित क्रिकेटचा वापर करण्यासाठी पुढील चार षटकं होती. तर आचवे संघाचा प्रतिनिधी रितिक आलेत. रितिक जयवंत पडेल आता मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आल्यात. आचवा संघ जिंकेल असं वाटतंय बघा. मंत्रपुष्पांजली वाहिली जाते. प्रत्येक षटकाराला 2000 पोमण संघासाठी पारितोषिक आले. प्रत्येक षटकाराला 2000 रुपयाचं पारितोषिक पोमण संघासाठी. हा कॅश जमाय, कॅश जमाय. प्रत्येक पारितोषिकासाठी पैसे आलेले आहेत आमच्याकडे. 2000 रुपये जमा केलेले आहेत विश्वास भोईर यांनी. प्लीज आम्हाला असं कुठेतरी वाटतंय की पारितोषिकाची रक्कम कमी केली तरी चालतील आपल्याला कधीतरी. धावसंख्या झाली ती म्हणजेच 3. कुठेतरी धावा येणं गरजेचं आहे. धावा येणं गरजेचं असेल. पहिल्या पॉपलेच्या षटकामध्ये कमीत कमी 10 धावा येणं गरजेचं होतं. अस्किंग रेट 10 होता. प्रकाश दिवलीकर यांच्याकडे ताकद आहे, आक्रमकता आहे आणि वापरावी लागेल. धावसंख्या झाली 3. यावेळेस बॅट अँड पॅडमधल्या चेंडूला बॉटम हँडचा चांगला वापर करून ओव्हरले स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 4 धावा. 4 धावा झाल्या या षटकावर. खूप चांगल्या पद्धतीने पकड मजबूत केली होती म्हणजेच वाघवादेवी आचवळ संघाने. जय खंडोबा पवन मास्टर संघाकडून 2 चुका झाल्या, 2 महत्वपूर्ण गडी बाद झाले आणि आता मात्र दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या या षटकामध्ये मात्र चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल जरा सामना जिंकायचा असेल तर. घेऊया थोडीशी विश्रांती, घेऊया डीजेला संधी. धावसंख्या झाली ती म्हणजे 4 धावा. जिंकण्यासाठी 47 धावांचं गरज आहे. तर एक पारितोषिक आहे 2000 जर पोमण संघ जिंकला तर 10000 आणि आचवे संघ जिंकला तर 2000 पारितोषिक आहे विश्वास भोईर मोगरपाडा यांच्याकडून. पारितोषिक लावलंय. प्रकाश देवळीकर स्ट्राईकवर आहेत अजूनपर्यंत वाटते. प्रकाश देवळीकर यांचा स्टान्स पाहिला तर आक्रमक स्टान्स नेहमीच असतो
आणि देवडी धिप्पड शरीरयष्टी असली तरी देखील तितक्याच वेगाने ते खेळपट्टीवर धावतात. एक चांगला अनुभव आहे त्यांचा मुलगा जतीन देवळीकर खूप चांगल्या पद्धतीचं यंग क्रिकेट खेळतोय. खूप चांगला फटका चेंडूला लॉफ्ट केलाय वळवलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण केले मात्र तिकडे प्रमोद येतोय. दुसरा दबाचा कॉल होता प्रकाशचा त्याला माहिती आहे की ही फेक मात्र चुकीची आहे आणि या वेळेस वापर केला जातो. तिसऱ्या दबाचा कॉल आहे. मी म्हणालो होतो रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे प्रकाश देवळीकर यांची आणि त्यांना खूप चांगली साथ सूर्यकांत भगत देत आहेत. अप्रतिम तीन धावांची वाढ धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 7 धावा 7 रन्स. राकेश माळवी यावेळेस मात्र थोडासा महागडा ठरतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आहे. स्ट्राईकवर सूर्यकांत आहे. सूर्यकांत मात्र कदाचित सराव चांगला करतायत. गेल्या 3-4 स्पर्धामध्ये खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी सूर्यकांताची देखील पाहायला मिळते. म्हणूनच की काय त्यांच्या फलंदाजीच्या आधारावर पोमण संघ विजयाच्या दिशेने जाऊ शकेल. कदाचित जर गोलंदाजी खराब झाली आणि जर नशिबाची साथ पोमण संघाला मिळाली तर या सामन्यातून पोमण संघ जिंकला जाऊ शकेल. चला राकेश जास्त वेळ वाया घालू नका. लेफ्ट आर्म ओव्हर राकेश. छोटाप्लेन चेंडू होता. कुठलाच रेषेत न येता उंचीचा दाखला न घेताना फक्त स्ट्रोक कम्प्लीट करण्याची जणू काही घाई झाली होती सूर्यकांतची. म्हणूनच की काय स्ट्रोक अगोदर कम्प्लीट केला जातोय आणि चेंडू उशिराने येतोय. चेंडू शरीराचा वेध घेतोय म्हणूनच पंचांच्या मध्यमातून लेग बाईटचा इशारा केला जातोय. धावसंख्या झाले 8. चेंडू फेकून झालेत या षटकातले आतापर्यंत 2. अप्रतिम यावेळेस प्रेक्षकांची गर्दी आमचा जवळपास VIP डाईस पूर्ण प्रेक्षकाने बहरलेला आहे आणि प्रेक्षकांची गरज खूप मोलाची असते. ओव्हर पिच होता. चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रात चेंडू जातो एकदा पूर्ण केले जातो दुसरा धावचा प्रयत्न असेल. पाहूया सूर्यकांतची 7 प्रकाशची धाव घेण्याची इच्छा आहे आणि या 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 पुढे सरकेल. धावसंख्या 10 झाली आहे. आता कुठेतरी मोमेंटम येतोय कारण अजय सारखा एक स्फोटक फलंदाज अजूनही धोक्यावर बर्फ ठेवून तंबूमध्ये त्याच्या फलंदाजीची वाट पाहतोय. तर पाहिजे त्याच्यापर्यंत एक फाउंडेशन बनवणं सर्वात महत्वाचं असते आणि फाउंडेशन बनवलं जाते. खूपच चांगल्या रीतीने गती परिवर्तन केलं गेलं होतं. चेंडू अक्षरशः मैदानात गुदगुल्या करत तर काव कोरा क्षेत्रापर्यंत जाऊन पोहोचले. तत्पूर्वी आता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि असं वाटते मास्टर क्रिकेट म्हणजे काय तुम्ही व्यायामशाळेत गेला नव्हता तरुणपणामध्ये. आता तुम्हाला व्यायाम करण्याची गरज नाही. तुम्हाला वारंवार धाव घ्यावी लागेल. झगडा लागेल. जिंकण्यासाठी झगडावं लागेल. कदाचित दैनंदिन कार्यक्रमामध्ये तुम्ही आळस करू शकता पण क्रिकेटमध्ये तुम्ही आळस करू शकणार नाही. हे षटक संपल्यानंतर पाणी पाठवते सूर्यकांतजी. 2 धावांची वाढ धावसंख्या झाली 12. स्वयंसेवकांना विनंती करतोय तयार राहायचे. हे षटक संपल्यानंतर पाणी पाठवून द्यायचे. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 12. षटप्लाईन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न यष्टरक्षक हरीशवर जातोय आणि आता मात्र प्रकाश देवळीकर यांना बाद होऊन तंबूच्या दिशेने परत यावं लागेल. धावसंख्या 12 असताना विकेट नंबर 3 फॉर जय खंडोबा पोमण मास्टर्स. जयवंजी जयवं जयवंजी संघाचे प्रेक्षक मात्र खूप चांगल्या स्थितीत जाणवत आहेत. थोडस स्मित हास्य दिसतंय कारण 3 विकेटचं पतन झालंय. आपला संघ चांगली कामगिरी करतोय तर नक्कीच दिल खुश असेल. पण अजूनही पोमण संघाचा महत्वपूर्ण फलंदाज अजय ज्याने खारेगावच्या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी जवळपास 8 धावांचा पाऊस पाडला होता अर्धशतक झळकवलं होतं तर आता खेळायची गरज आहे. पारितोषिक वाढवलं जातंय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 12 ते 12. षटप्लेन चेंडू होता. पुन्हा एकदा ऑन साईडला वारंवार खेळण्याचा प्रयत्न मात्र कुठेतरी अंगलट येतोय. षटक संपतंय म्हणजे दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 झाल्या. जिंकण्यासाठी अजूनही 3 षटकांमध्ये 39 धावांची गरज आहे. आस्किंग रेट झालाय 13 आस्किंग रेट 13 3 षटकांमध्ये 39 धावांची गरज आहे. मालजीपाडा संघाने देखील चार्जअप राहायचंय. लगेच आम्ही या सामन्यानंतर तुमचा सामना खेळणार आहोत. मालजीपाडा संघाने चार्जअप राहायचंय. कमांड डीजे आ
सर आपली सर्वांनी एकत्र येऊ नका, स्प्रेड आउट चला. फक्त कर्णधार येईल, कर्णधार सूचना करून मागे जाईल, कारण वेळ आम्हाला वाचवायचा. प्लीज चला, आजवेळी संघ विनंती करतोय, कारण वेळ झाले ते म्हणजे 4:27, 4:30 वाजलेले आहेत. सॉरी, 52 धावा जिंकण्यासाठी आहेत, सॉरी माफ करा, जिंकण्यासाठी 52 धावा आहेत, झाल्यात 12:40 धावांची गरज आहे, 40 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ते 18 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे, 13.33 चा आस्किंग रेट असेल. 40 धावा पूर्ण करताना मात्र चौकार षटकार किचा वेळ येतील. या मैदानाचा तुम्ही खेळलात प्रसन्नजी, काय वाटतं उजव्या हाताच्या फलंदाजाला ऍडव्हान्टेज आहे का षटकारासाठी? हो हो, नक्कीच उजव्या हाताच्या फलंदाजाला ऍडव्हान्टेज आहे आणि भरपूर. आपण फक्त अनुभवी, जे या महिन्याचा अनुभव घेतलेला त्याच खेळाडूंना विचारू शकतो की या महिन्यात तुम्हाला खेळताना कसं वाटलं. गेल्या वर्षी 28 पिच होती, आता 26 केली आहे, तर यावेळेस मात्र खूप चांगल्या रीतीने कॉन्क्रीट पिच बनवले. कशी वाटते कॉन्क्रीट पिचवर खेळताना? अतिशय सुंदर पिच आहे आणि धावांचा सुद्धा चांगला पाऊस पडतोय बघायला गेलं तर. 40 धावांची गरज आहे, 18 चेंडू, 40 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर असेल किशोर. पहिला चेंडू मात्र सन्मानपूर्वक सोडून दिलाय, कारण त्यांना माहित होतं की उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर असल्या कारणाने टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक झाल्यामुळे मात्र पंचांच्या मध्यमधून हा अवांतर धावेचा इशारा येतोय. धावसंख्या एकने पुढे सरकून आतापर्यंत या स्पर्धेतल्या अवांतर धावा झाल्या त्या म्हणजे 40. आमच्या तुषार पटेल आमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवत आहेत, या स्पर्धेतल्या आजच्या दिवसातल्या अवांतर धावा झाल्यात 40 आणि संघाची सांघिक धावसंख्या झाली पोमण संघाची 13. आता 39 धावांची गरज आहे, 18 चेडूत 39 धावांची गरज. खूप चांगला फटका आहे, इंटू द गॅप असेल की काय पाहिजे. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरा धावायचा प्रयत्न होतोय सूर्यकांत यांना, मात्र धाव घेण्याची घाई कुठेतरी आहे असं दिसतंय. एक धावांची वाढ होईल, धावसंख्या झाली 14 धावा. खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेटचा खेळ खेळला जातोय, निरव शांतता आहे. फक्त चौकार षटकार आणि विकेट गेल्यानंतरच फक्त प्रेक्षक आपल्या सीट्सवरून उभे राहत आहेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये शांतता प्रिय असा प्रेक्षक वर्ग आम्हाला मिळालाय. धावसंख्या झाले 14. यावेळेस खूपच चांगला पुलचा फटका, प्रमोद तिकडे आहे, प्रमोदला चकून चेंडू जातो सीमारेषा पार. वेट फॉर अंपायर सिग्नल, छटका. आणि मनोज भगत जी, तुमचं स्वागत तुमच्या भावाने केलं, बंधुप्रेम जाणवते, तुमचं स्वागत केलं. कारण कधी तुम्ही सामने पाहायला येत नाही, आज कुठेतरी आलायत आणि मात्र तुमचं जोरदार स्वागत सूर्यकांतजी करतायत. 6 धावांची वाढ झाली, धावसंख्या झाली ती म्हणजे 20 धावा. विश्वास भोईर यांच्या माध्यमातून षटकारांसाठी पारितोषिक आहे, सामना संपल्यानंतर ते देण्यात येईल. धावसंख्या झाली 20, गरज आहे ती म्हणजे अजूनही 32 धावांची. यावेळी सूर्यकांत खूपच चांगल्या पद्धतीने खेळत आहेत, आतापर्यंत 9 धावा त्यांनी पोमण संघासाठी धावपळक्यात जोडले आहेत. षटप्लेन चेंडू दास स्क्वेअर डाव केलं जात आहे, चेंडूला स्वीपर कव्हर क्षेत्रात वळवलं जात आहे. आता ओव्हर थ्रो, ह्या चुका, या छोट्या मोठ्या चुका मात्र तुम्हाला सामन्याच्या बाहेर घेऊन जाऊ शकतील कदाचित, कारण याच संधींची, याच ऑपॉर्च्युनिटीची वाट पाहतोय जय खंडोबा पोमण मास्टर संघ आणि त्या तुम्ही बहाल करताय. 3 धावांची वाढ, धावसंख्या 23 धावा झाल्यात. थोडस महागडं षटक होते एक तिसरं, 23 धावा झाल्यात. स्ट्राईकवर असेल अजय, गोलंदाजी मार्कवर उजव्यात असं गोलंदाज किशोर, राईट आर्म ओव्हर द विकेट. धावसंख्या आतापर्यंत झाली ती म्हणजे 23. ओ पिच होता आणि हा येतोय उत्तुंग, गगनाला भिडणारा, गगनाला गवसणी गाळणारा लांबलचक षटका. आणि विश्वास भोईर यांच्याकडून पारितोषिक जाहीर केलंय, प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे, ते पारितोषिक आम्ही नंतर देऊ, पारितोषिक जाहीर करणार नक्कीच, पारितोषिक आहे पण ते आपला सामना संपल्यानंतर करू.
सहा धावांची वाढ केली जाईल. धावसंख्या साने पुढे सरकून 29 या आकड्यात जाऊन पोहोचते 29. 29 धावा झाल्या आहेत. आता मात्र कुठेतरी सामन्यामध्ये रोमहर्षकता वाढवली जाते, कारण खूप चांगल्या पद्धतीने दोन फलंदाज खेळत आहेत आपल्या संघासाठी. ओ पिचा यावेळेस जेल होतोय की काय पाहिजे, क्षेत्ररक्षक येतोय, जजमेंट घेतोय. सर्वात मोठी चुकी आणि चुकीला माफी कधीच नसते मित्रांनो. अरुण गवळी यांचा चित्रपट आपण पाहिलाय, त्यांच्या जीवनपटावर आधारित चित्रपट होता. चांगला डायलॉग गाजला होता की चुकीला माफी नाही. वेळ होता तुमच्याकडे, जजमेंट व्यवस्थित घेतलं असतं, चेंडूवर गेले असते. शेवटच्या क्षणी मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॉडी बॅलन्स केलं असतं तर आज हेलू शकला असता. धावसंख्या झाली ती म्हणजेच 32 धावा, 32 रन्स, 13 चेंडूत 20 धावांची गरज आहे. शेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न सफल होऊन झालेत, पण मात्र चेंडू जास्त लांब जाऊ शकला नाहीये. लेग बाईज एक धावांची वाढ, षटक संपले तिसरं, धावसंख्या झाली ती म्हणजे 33 आणि 33 धावा, 19 धावांची गरज आहे. सामना कुठे होता, 40 धावांची गरज होती तीन षटकांमध्ये आणि आता मात्र 21 धावा खर्च. काय पाणी पाठवतोय, येस मी विनंती करतोय जयवंदा पाणी घेऊन जायचंय. यावेळेस जलसंपदा मंत्री जयवंत पाटील तुम्ही जायचे पाणी घेऊन, या स्पर्धेचे जलसंपदा मंत्री आहेत. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. घेऊया एक छोटीशी विश्रांती, डीजेला संधी देऊया. कमांड डीजे सहकार्य केलंय त्या सर्वांचं. मी नाव आता घेण्यासाठी माझ्याकडे लिस्ट नाही, पण आदरणीय सन्मानित वैभव सुदाम पाटील यांनी जवळपास खूप भरीव मदत या मास्टर क्रिकेट स्पर्धेला दिलेली आहे, तर त्यांचं मी खरंच आभार व्यक्त करतोय आणि कृतज्ञ राहू आम्ही, यात वाद नाही आहे. आम्हाला मदत करणार मान्यवरांची नावं मी लगेच वाचून दाखवतोय. श्रीयुत वैभव पाटील, श्रीयुत भूपेंद्र पाटील, श्रीयुत रुपेश जाधव, श्रीयुत दत्ता पाटील, श्रीयुत भावेश पाटील, श्रीयुत राधेकृष्ण पाटील, श्रीयुत मोरेश्वर पाटील, श्रीयुत विशाल पाटील, श्रीयुत विजय पाटील, श्रीयुत अमित पाटील, श्रीयुत रमेश भुवड, श्रीयुत संजय दळवी, श्रीयुत जगदीश भोईर, श्रीयुत निलेश वाळके, श्रीयुत प्रमोद पेडवी, श्रीयुत विनायक मात्रे, श्रीयुत प्रवीण दळवी, श्रीयुत अरुण पाटील, श्रीयुत निलेश दळवी, श्रीयुत किशोर पाटील, श्रीयुत जयवंत पाटील, श्रीयुत रमेश पाटील, श्रीयुत चंद्रकांत दळवी, श्रीयुत प्रल्हाद दळवी, श्रीयुत गणेश पाटील, श्रीयुत विजय मधुकर पाटील, श्रीयुत जयेश मधुकर पाटील, श्रीयुत हरीश्वर पाटील, श्रीयुत प्रमोद भोईर, श्रीयुत नरेश पाटील, श्रीयुत राकेश माळवी, खूप सारी नावं आहेत. नक्कीच फायनलच्या सेमीफायनलच्या दरम्यान मी नावं तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज असताना हुकुमचा एक आचोळी संघाचा अरुण पाटील. त्यावेळेस हे झेल होऊ शकेल का, हा झेल सुटला जातोय, नशिबाची साथ कुठेतरी कमी पडते. हा एक झेल होणं गरजेचं असतं, टीम स्पिरिट कुठेतरी कमी पडल्यासारखं जाणवते, स्पोर्ट्समॅनशिप कुठेतरी कमी दर्जाची जाणवते आचोळा संघाचे. कारण असं नाही आहे की तुम्हाला संधी मिळत नाही आहेत, तुम्हाला संधी मिळत आहेत पण तुम्ही त्याचा वापर केला गेला पाहिजे. पोमण संघ खूप चांगल्या कमालीच्या वेगाने धावा जोडतोय, पलटवार करतोय, अजयच्या माध्यमातून पलटवार करतोय, सूर्यकांतच्या माध्यमातून जबरदस्त फलंदाजी. हा षटकारांचा पेढी पारितोषिक श्रीयुत विश्वास भोईर यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे. चला प्लीज, काय प्रकार, कुठलं काचेचे परावर्षण होत आहे का, कुठल्या बाईकची काच, प्लीज विनंती करतोय ज्या गाड्या आहेत त्या प्लीज आपण व्यवस्थित लावून घ्या, कारण क्रुशियल सामना आहे, महत्वपूर्ण सामना आहे. 11-18 खूप चांगल्या पद्धतीने, मी म्हणालो होतो अरुणकडे तो क्लास आहे, खूप चांगल्या पद्धतीने चेंडू दोन्ही दिशेने वळवण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो अरुण, आणि आता मात्र चेंडू बाहेर वळवलाय आणि बाहेर वळवताना खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण असणं सर्वात महत्वाचं आहे, कारण समोर अजय असताना मात्र त्याला नाचवणं कठीण बाब आहे, पण खूप चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी करतोय तो म्हणजेच गोलंदाज अरुण.
आता 10 चेंडूंमध्ये गरज आहे ती म्हणजे 18 धावांची, 10 चेंडूत 18 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राउंड, अरुण स्ट्राइक वर असेल बॅट्समन अजय. यावेळेस मात्र लेग ब्रेक झालाय, खूप जास्त बाहेर गेलाय पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावीचा इशारा आलाय, धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 35 धावा, 35. 17 धावांची गरज आहे, 10 चेंडू 17 धावांची गरज आहे. मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार, सिक्स रन्स. विश्वास भोईर यांच्याकडून पारितोषिक. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती म्हणजेच 41. सामना कुठे होता आणि सामना कुठे आलाय. 3 षटकामध्ये 40 धावांची गरज असताना वाटलं होतं कुठेतरी की आचवेळी संघ एक हाती या सामना जिंकेल, पण मात्र खूप चांगला भरोसा दर्शवलाय तर म्हणजे सूर्यकांतने आणि तितकीच सुरेख साथ दिले अजयने. गरज आहे ती म्हणजे आता जवळपास 11 धावांची. चेंडू शिल्लक असतील 9 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. अरुण याने वेस्टच्या दिशा बदलून गोलंदाजी करणार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अरुणसाठी, अरुण अजयसाठी. खूप चांगल्या पद्धतीने व्हेरिएशन करतोय. व्हेरिएशन इज मस्ट, व्हेरिएशन करणं गरजेचं आहे. व्हेरिएशन करतोय, अजूनही सामना बॅलन्स आहे मित्रांनो. एक वेळ, एक क्षण मात्र तुम्हाला या सामन्यातून बाहेर फेकला जाऊ शकेल, त्या क्षणाची पोटला संघ वाट पाहतो पाहिजे. 8-11 मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार, खणखणीत षटकार, जबरदस्त. थँक्यू. गरज आहे ती म्हणजेच 5 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू मध्ये 5 धावांची गरज असेल. विकेट फॅक्टर आपण पाहायचं झालं तर 6 विकेटचं पतन झालंय आचवे संघाचं आणि 3 विकेट्स डाऊन आहेत पोमण संघाचे. विकेट ऍडव्हान्टेज आहे पोमण मास्टर संघाला. गरज आहे 5 धावांची, चेंडू शिल्लक आहे 7. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने आक्रमकता दाखवलेली आहे आणि होमग्राऊंडवर कुठेतरी कमी दर्जाचा खेळ आचवे संघाचा पाहायला मिळतोय. निराशात सर्व प्रेक्षक, पण क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये जरतरला थारा नसतो. तुमचा खेळ चांगला असला, तुमचा सराव चांगला असला, नशिबाची साथ जर तुम्हाला मिळाली तरच तुमचा संघ जिंकू शकेल. अथवा मात्र तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करायला हवे. सर्व काही नसले तर प्रामाणिक प्रयत्न करणं सर्वात महत्वाचं असते. फुलरेचा चेंडू मिस टाइम होते. अरुण आता मात्र शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल, अजयला पंबूच्या दिशेने परत पाठवेल. विकेट नंबर 4 फॉर पोमण मास्टर. चेंडूत 5 धावा, अजूनही सामना बॅलन्स आहे. कारण तुम्ही राईटची स्पर्धा आठवा, ज्यामध्ये मात्र 4 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असता षटकार आला होता. 3 चेंडूमध्ये 1 धावांची गरज असताना शेवटच्या क्षणाला मात्र तो शेवटच्या चेंडूवर मोगरपाडा मास्टर संघाने सामना जिंकला होता. ताजं उदाहरण आहे. म्हणजेच काय, आचवे संघ या सामन्यामध्ये परत येऊ शकेल स्वतःच्या प्रबळ विश्वासावर, स्वतःच्या चांगल्या कामगिरीवर, तुमच्या चांगल्या सरावावर आणि शेवटच्या क्षणीला दबावाला जुगारून चांगल्या कामगिरीवर. पाहायचंय कुठला गोलंदाज वापरतील, गोलंदाज कोण असेल जो या सामन्यामधून बाहेर काढेल आचवे संघाला. 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. विकेट फॅक्टरचा विचार केला तर 6 विकेट डाऊन आहे आचवे आणि 4 विकेट डाऊन आहे पोमण. चला स्पीडअप द्या, कारण अजूनही आम्हाला एक सामना कम्प्लीट करायचा आहे. स्पीडअप देवेंद्र भोसकर, मेगा ब्लॉक उद्या आहे, लवकर जाण्याची परमिशन देतील. हा नक्कीच, यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळलं तर मात्र घरी जाण्याची देखील घाई होत नाही, कारण प्रेक्षकांचं मनोरंजन हे आमचं प्रमुख कर्तव्य आहे. एकमेकांशी खेळताना मात्र एकमेकांचे हेवे दावे विसरून एक चांगला खेळ दाखवणं
आणि चांगला क्रिकेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे. सहा चेंडूत पाच धावांची गरज. स्ट्राईक एंडला असेल देवेंद्र, नॉन स्ट्राईकला असेल सूर्यकांत. सहा चेंडूत पाच धावांची गरज असेल. चला घाई करा प्लीज. हरीश्वर की प्लेअर आहे यावेळेस. हरीश्वर यावेळेस गोलंदाजीमध्ये जादूई कामगिरी करेल का? पुन्हा एकदा चेंडू निसटला जातोय. पंचांच्या मध्यमातून डेड बॉलची घोषणा केली जाते. कोण जिंकेल हा सामना? खरंच लक्षात राहू शकेल जर आचवे संघाने या सामन्यामधून आपल्याला बाहेर काढलं, म्हणजे जर विजय केलं तर चिरकाल लक्षात राहील प्रेक्षकांच्या की खूप चांगली कामगिरी झाली आहे. यावेळेस खराब चेंडू हाताळला गेला होता लेग स्ट्राईकच्या खूप जास्त बाहेर. आणि हा मात्र दंड मिळेल तुम्हाला वाईडचा आणि एक बाईटचा. दोन धावांची वाढ केली जाईल. धावसंख्या दोन ने पुढे सरकून 49 या आकड्यावर पोहोचते. सहा चेंडूंमध्ये तीन धावांची गरज आहे. सहा चेंडू तीन धावांची गरज आहे. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला होता. जवळपास पाचव्या यष्टीवर हा चेंडू लँड झाला होता. खूप चांगल्या पद्धतीने यावेळेस खेळ या दोन्ही संघांकडून पाहायला मिळतोय. अजून एक गेम ऑन आहे. पाच चेंडूंमध्ये तीन धावांची गरज आहे. चढबलेन चेंडू दा पुलचा फटका. चेंडू निघून जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. सामना जिंकतोय जय खंडू पापा म्हण मास्टर. विजय सिंगाचं अभिनंदन आणि आठवळे संघ भेटू लागले नेक्स्ट टाइम. या मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी कोण येईल? अजय येईल कि सूर्यकांत येईल? अजय येईल कि सूर्यकांत येईल? अजय सूर्यकांत, अजय सूर्यकांत, अजय सूर्यकांत, अजय. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय अजयला. तीन षटकार. विश्वासजी तुमच्या या मनोज भगतजी चला आता खाली बसण्याची वेळ संपली कारण तुमचा संघ जिंकलाय. तर आता तुम्ही वर बसण्याचे आहे. विनंती करतोय मनोज भगतजी. चला मनोज भगतजी, मनोज भगतजी तुम्ही व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजकाच्या मध्यमधून विनंती आलेली आहे. चला या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. चला मी विनंती करतोय आयोजकांना, आपण लगेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अजय, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचंय अजय. आणि कुठेतरी तुझा डायटच महत्वपूर्ण आहे कारण दुपार